एकतर संपूर्णपणे महिला शक्तीचा कार्यक्रम आहे, म्हणजे जिच्या बरोबर गप्पा मारणार आहे ती सुद्धा एक स्वतःच्या कर्तृत्वाने आपापल्या क्षेत्रामध्ये काम केलेली, स्वतःचं नाव कमवलेली आणि स्वतःचं स्थान निर्माण केलेली अशी महिला आहे. प्रवासी जर चांगला असेल आणि तो जर खूप अनुभवी असेल तर मला असं वाटतं की प्रवास कधी संपला तुमच्या लक्षात येत नाही. प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. मंडळी, बस बाई बस या कार्यक्रमाचं निमित्त आहे आणि अर्थात अभिनेते सुबोध भावे आहेत माझ्यासोबत. नाटक, चित्रपट, मालिका आणि आता कार्यक्रम, एक वेगळी संकल्पना. आणि तुम्ही विचार करत असाल मी कुठे आहे सुबोधासोबत, तर आम्ही बसमध्ये आहोत. सुबोध, खूप खूप स्वागत आहे लेट्स अप वर. आणि एक वेगळी संकल्पना रोज बघतोय, फार इंटरेस्टिंग वाटतंय, तर त्याबद्दल सांग मला. काय धमाल कार्यक्रम आहे, एकतर संपूर्णपणे महिला शक्तीचा कार्यक्रम आहे, म्हणजे जिच्या बरोबर गप्पा मारणार आहे ती सुद्धा एक स्वतःच्या कर्तृत्वाने आपापल्या क्षेत्रामध्ये काम केलेली, स्वतःचं नाव कमवलेली आणि स्वतःचं स्थान निर्माण केलेली अशी महिला आहे. आणि ज्यांच्या गप्पा असणार आहेत त्यासुद्धा सगळ्या सर्वसामान्य ग्रहातून आलेल्या 5 गृहिणी आहेत. त्यामुळे ह्या महिला मंडळाचे प्रश्न त्या सेलिब्रिटीला विचारून त्याच्याकडनं उत्तर काढून महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचवणं आणि त्याच पद्धतीने ह्या कार्यक्रमाचं एक संयोजन करणं अशी एक जबाबदारी माझ्यावरती आहे. एकतर महिला एकत्र आहेत त्यामुळे त्या खूप बोलणार, त्या माझं ऐकणार नाही, तरीसुद्धा या सगळ्यांना कंट्रोल करत ह्या शोचे जे USP आहेत की त्या महिलेचा प्रवास आपल्याला कळला पाहिजे, त्याचा तिने काय पद्धतीने मेहनत केली, काय पद्धतीने स्वतःचं आयुष्य विणलं, या सगळ्या गोष्टी करत काही काही गोष्टी अशा आहेत की जी महिला बोलत नसेल, पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राला अनेक सिक्रेट्सही कळणार आहेत. तर या सगळ्या गोष्टी सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे, त्यामुळे मोठी जबाबदारी आहे. नक्कीच. आणि अनेक महिलांचे प्रश्नही या माध्यमातून समोर येतील, बऱ्याच गोष्टी खूप, आणि ते प्रश्न काही असतील म्हणजे त्याला काही कंट्रोल नाही. महिलांच्या प्रश्नाला काहीच कंट्रोल असू शकत नाही, काही वाटतं ते विचारू शकतात आणि ती मुभा आहे त्यांना. म्हणजे असं नाही की हा टेलिव्हिजनवरचा कार्यक्रम आहे म्हणून त्या जरा सेन्सॉर प्रश्न विचारतील, ते काही विचारू शकतात. अडी अडचणीत आणणारे प्रश्न विचारू शकतात, ज्यांनी कदाचित सेलिब्रिटी महिलेची एक दुखरी नस दाबली जाईल असेही प्रश्न विचारू शकतात. पण त्या महिला आहेत, त्यांना कोण थांबवणार, त्या काही विचारू शकतात. पण सुद्धा आपण अनेक चित्रपट असतील किंवा तुमच्या कोणत्याही कार्यक्रमाचं ज्या पद्धतीने आम्ही पत्रकार परिषद असेल ते कव्हर केलेलं आहे, पण असं कधी आम्ही तुम्ही तुमच्यासोबत प्रायव्हेट जेटमध्ये बसतो तर कधी आता बसमध्ये, बसचा प्रवास नाही, आम्हाला छान वाटते. पण बस प्रवासातील तुमची जर मी एखादी छान आठवण विचारली तर ती कोणती असेल आणि कोणासोबतची? बस प्रवासातील खूप आठवणी आहेत माझ्या, म्हणजे माझ्या नाटकाच्या दौऱ्यातल्या असतील किंवा पुणे मुंबई प्रवासातल्या असतील, अशा खूप आठवणी आहेत. म्हणजे कितीतरी वेळा पुण्यावरनं काही सहकलाकार माझ्या बरोबर असायचे, काही ओळखीची काही अनोळखी लोकही असायची बरोबर, आणि मग गप्पा मारता कधी प्रवास संपला. आणि म्हणजे प्रवासी जर चांगला असेल आणि तो जर खूप अनुभवी असेल तर मला असं वाटतं की प्रवास कधी संपला आहे तुमच्या लक्षात येत नाही. पण प्रवासी जर खूप कंटाळवाणा असेल तर तुम्हाला 1-1 किलोमीटरचं अंतरसुद्धा खूप तासांसारखं वाटतं. त्यामुळे प्रवासी कोण आहे याच्यावर फार अवलंबून, सोबत महत्त्वाचे, सोबत महत्त्वाचे. पण या प्रवासात तुम्हाला सोबत सगळ्या महिलांची लाभलेली आहे, त्यामुळे मला कळतच नाही कधी संपला. पण आतापर्यंत कसा राहिलाय अनुभव, काही एपिसोड जर शूट केले असतील? आतापर्यंत आपण 4 एपिसोड शूट केले, अमृता खानविलकर, मेधा मांजरेकर, सुप्रिया तैसुळे आणि अमृता फडणवीस यांचे आपण 4 एपिसोड केले आणि प्रत्येकीचं काम वेगळं आहे. अमृताचं वेगळं आहे, सुप्रियाताईंचं वेगळं आहे, अमृता फडणवीस यांचं वेगळं आहे, मेधाचं वेगळं आहे. पण मलाच, म्हणजे मी आता अमृता माझी खूप चांगली मैत्रीण आहे, मी तिला अनेक वर्ष ओळखतो, आम्ही एकत्र काम केलं आहे, पण अमृताच्या ह्या गोष्टी मला नव्हत्या माहिती. म्हणजे ह्या पहिल्यांदाच लोकांसमोर कदाचित येतील. किंवा सुप्रियाताईंना मी खूप वर्ष ओळखतो, आमची मैत्री आहे चांगली, पण त्यांच्याबद्दलसुद्धा ह्या गोष्टी मला माहीत नव्हत्या, त्या आता पहिल्यांदा येतील. अमृता फडणवीस बद्दल आपण त्यांना कधी भेटलो नाही आहे, पण पहिल्यांदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटलो आहे. पण अतिशय स्वच्छ, क्रिस्टल क्लिअर विचारांच्या त्या आहेत आणि जे काही त्यांचे विचार आहेत त्याच्यावर त्या ठाम आहेत. आणि मेधा मांजरेकर कदाचित महेशबरोबर सगळ्या कार्यक्रमात आजपर्यंत गेली असेल, पण ह्या कार्यक्रमात ती एकटी होती आणि तिला, मला असं वाटतं तिला जे ह्या कार्यक्रमाने दिलं आहे आणि तिच्यामुळे आम्हाला जे मिळालं आहे ह्या कार्यक्रमात, तर हे खूप वेगळं होतं. मला असं वाटतं हा कार्यक्रम पुन्हा एकदा स्वतःकडेच बघण्याचा आहे, आपल्याच प्रवासाकडे
ज्याला आपण म्हणतो तटस्थपणे बघण्याचं आहे. त्याच्यातनं त्या महिलेनेच पुन्हा एनर्जी घ्यायची आणि तिच्याकडनं ज्या कामातनं एनर्जी आपल्याला मिळतील त्या घेऊन आपण पुढे जायचं आहे. त्यामुळे हा एक मनोरंजनाचा कार्यक्रम आहेच आहे, खूप गप्पांचा कार्यक्रम आहे, त्याचबरोबर हा काहीतरी एक शिकवण्याचाही कार्यक्रम आहे. पण हा हे शिकवणं असं शिक्षकांसारखं शिकवणं नाही आहे, हे त्यांच्या अनुभवातनं आपण एक काही काही गोष्टी वेचून घेऊन जातो ना, तसं ते वेचण आहे. नक्कीच, आणि ते बघणं महत्त्वाचं ठरेल. उत्सुकता ताणली गेली आहे. पण तुमच्या घरच्या महिला मंडळाकडून काही प्रतिक्रिया मिळाली की अशा पद्धतीचा कार्यक्रम करता, त्यांच्याकडनं काही गोष्टी आल्या की या गोष्टींबद्दल पण ही तुम्ही चर्चा? नाही नाही नाही, अजून कारण आईने आणि अजून कार्यक्रम सुरू झाला नाही ना, आता आई आणि मंजिरी ते बघतील आणि मग माझ्यावरती टीका करतील. कारण ते असं कधीच होत नाही की ती माझी आई आहे म्हणून ती माझं सतत कौतुक करते किंवा मंजिरी बायको आहे तर माझं कौतुक करते, अजिबातच नाही. मला असं वाटतं दोन क्रिटिक माझ्या घरात आहेत की ज्या ज्यांना माझं काम नाही आवडलं तर त्या स्पष्टपणे तोंडावर सांगतात किंवा आवडलं तर कौतुकही करतात. त्यामुळे हा कार्यक्रम जेव्हा येईल त्याच्यानंतर आई मला सांगेल, मंजिरी मला सांगेल, तर मी त्याची वाट बघतो. पण त्या मला कधीही सल्ला द्यायला जात नाहीत की तू असं कर तसं कर, ते मला कधीच सांगत नाही. सुपर. तर बसमधील महिलांसोबतचा हा प्रवास रंजक ठरणार आहे, ते प्रोमोज आणि या सगळ्या गोष्टींमध्ये पाहायला मिळत आहे. पण उत्सुकता आहे की कशा पद्धतीचा असणार आहे कार्यक्रम. सो कळेल आता 29 जुलैपासून शुक्रवार शनिवार रात्री 9:30 झी मराठीवरती हा कार्यक्रम सुरू होतो. आणि मला खात्री आहे की या बसच्या तुम्ही इतक्या प्रेमात पडणार आहात की आता हा बसचा प्रवास सगळ्यांनाच संपूर्ण महाराष्ट्राला खूप हवा असं वाटणार आहे. सुपर. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.